मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जीबी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे कच्चा रस्ता. लेखक निखिल खैरनार. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. मी जयेश, नाशिकमध्येच राहतो. खरं तर मी मालेगावचा. नाशिकमध्ये नोकरीसाठी आलो होतो. मी एका कंपनीमध्ये CNC ऑपरेटर म्हणून काम करत होतो. आम्ही रूममध्ये 5 लोक राहायचो. मजेत आणि आनंदात राहायचो. 8 तास काम करून आलो की बाकी वेळ फक्त आमचा असायचा. टपरी, कट्टा, गेम झोन यात बाकी पूर्ण वेळ जायचा. पण एक दिवस आला ज्या दिवशी हे सगळं काही थांबलं, बदललं, संपलं. दिवस शनिवारचा, मला सुट्टी होती म्हणून 9 वाजेपर्यंत मी झोपून होतो. मला जाग आली ती माझ्या मित्राच्या फोनने. फोन उचलला, तो बोलला, माझा वाढदिवस आहे. तुझ्या लक्षात नसेल पण तरी पण पार्टीला येऊन जा 12 वाजेच्या अगोदर. कारण नको देऊ कोणतंच. मी डोळे चुघडले नव्हते, फक्त हो म्हणून फोन ठेवून दिला. इच्छा बिलकुल नव्हती, पण हक्काने बोलवले होते म्हणून आणि इच्छेने उठलो आणि आवरून निघालो. तो नाशिक रोडला बॅचलरच राहत होता. त्याच्या रूमवर पोहोचलो. मला पाहून तो लगेच खुश झाला हे त्याच्या चेहऱ्यात सांगत होता. मी जाताना केक घेऊन गेलो होतो. मी विचारले, बाकी सगळे कुठे आहेत? तो बोलला, गावाला गेले सगळे. वेळ न घालवता मी केक कापायला लावला. सगळं आवरून आम्ही लगेच पार्टीला बसलो. त्याने अगोदरच सगळं काही आणून ठेवलं होतं. बालपणाचे मित्र असल्याने खूप गप्पा गोष्टी रंगल्या. बोलता बोलता कधी 7 वाजले कळलं नाही. त्याला बोललो, सागर बस आता येतो मी, खूप वेळ झाला आहे, मित्राला त्याची गाडी पण द्यायची आहे. तो एकदम शांत आवाजात बोलला, थांब रे, खूप दिवसापासून भेटायची इच्छा होती. मला गाडी द्यायची होती म्हणून मी थांबू शकणार नव्हतो. मी निघत होतो. गाडीवर बसलो आणि तो बोलला, जया जाताना कच्चा रस्ता लागेल, तिथून चुकून पण जाऊ नको. मी विचारले, का? तो रागात बोलला, सांगितले ते कर. मला वेळ नव्हता म्हणून मी प्रश्न न विचारता लगेच निघालो. 2 ते 3 किलोमीटर पुढे गेलो आणि मला लघवी लागली. आजूबाजूला बघितले पण जागा नव्हती म्हणून मी थोडा पुढे गेलो. तिकडे मला जागा थोडी मोकळी दिसली, पडीत जागा होती. मी गाडी थांबवली आणि झाडामागे गेलो. लघवी करत होतो. मला पावलांचा आवाज आला. मी मागे बघितले पण कोणीच नव्हतं. लघवी करून झाली आणि मी गाडीकडे निघालो. मला मागून आवाज आला, थांब. आवाज खूप भयंकर होता. मी मागे न बघायचं ठरवलं आणि चालत राहिलो. मला मागून पुन्हा आवाज आला. तो आवाज खूप भरभक्कम होता. तुझे मित्र ह्याच कच्च्या रस्त्याबाबत बोलत होते. माझ्या अंगावर एकदम काटा आला आणि माझे पाऊल थांबून गेले. हृदयाचे ठोके वाढले. मागे बघायची हिंमतच होत नव्हती. स्वतःच्या मनाला कसं तरी सावरत गाडीपर्यंत आलो. गाडीवर बसलो आणि मागून पुन्हा तसाच आवाज आला, आता पळून काहीच फायदा नाही, तू जिथे आम्ही तिथे, चूक केली तू इथे येऊन. आता मात्र मी पुरताच घाबरलो होतो. हिम्मत करून मागे पाहिलं आणि माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला. मागे कोणीच नव्हतं पण 2 सावल्या होत्या, एक मुलाची आणि एक मुलीची. माझे हातपाय थरथर कापायला लागले. मी गाडीला किक मारली आणि जितक्या जोरात गाडी चालवता येईल तेवढ्या जोराने गाडी चालवत होतो. मला सारखा आवाज येत होता, हाच होता तो कच्चा रस्ता, तू चूक केलीये, तू चुकला. आणि त्या भयानक किंचाळ्या, तुझा मृत्यू तर होणारच. मी गाडीचा वेग वाढवला आणि रूम समोर गाडी लावली आणि रूम मध्ये गेलो. रूम मध्ये गेल्या गेल्या माझे मित्र माझ्याकडे बघायला लागले. एक मित्र मस्करीने म्हणाला, गाडी ढकलत आणली का? मी हळूच बोललो, नाही. एक जण परत बोलला, काय रे घाबरलेला का आहेस आणि इतका घाम कस काय? बघितले तर माझे पूर्ण कपाळ घामाने भरलेलं. मी घाम पुसतच उशीला टेकून बसलो. सगळे माझ्याकडेच पाहत होते. एका मित्राने पुन्हा विचारले,
जयेश, काही भांडण वगैरे करून आला काय? मी निरुत्तरच होतो. मग तोच पुन्हा बोलला, जयेश, तुझ्या मानेला काय लागलं? मी मानेवर हात फिरवतच बोललो, कुठे काय? आणि माझा हात बघितला तर रक्त. मी ताडकन उठून आरशासमोर गेलो आणि पाहिलं तर माझ्या मानेवर जखम. जखमीचा विचार करत मी आरशात बघत होतो तर मला माझ्या मागे एक पुसटशी प्रतिकृती दिसली. माझ्याच वयाचा रक्ताने माखलेला त्याचा चेहरा आणि डोळ्यात प्रचंड राग. तो रागात बोलला, ही तर सुरुवात आहे, तू कच्च्या रस्त्यावर का आला? तू आमच्या दोघात व्यत्यय आणला, याचा परिणाम तर तू नक्की भोगशील. मी घाबरून मागे पाहिलं तर कोणीच नव्हतं. माझे मित्र माझ्याकडेच बघत होते. माझी खूप इच्छा होती की मित्रांना सांगावं की माझ्यासोबत काय होत होतं, पण मी विचार केला ही योग्य वेळ नाही. मी पिऊन आलो आहे, यावर उद्या बोलायचं असं मी ठरवलं. जीव मुठीत धरून कशी तरी रात्र काढली. सकाळ झाली, बाजूलाच पडलेला मोबाईल हातात घेतला आणि पाहिलं तर 10 वाजून गेले होते. पूर्ण रूममध्ये पाहिलं तर कोणीच नव्हतं. बहुतेक सगळे कामावर निघून गेले होते. मी त्यातल्या एकाला फोन केला, त्याला विचारले, सागर काय रे, मला का नाही उठवले? तो बोलला, अरे बाबा, आवाज देऊन देऊन थकलो, विचार केला, गाठ झोपेत आहे म्हणून निघून आलो. मी त्याला बोललो, अरे यार, पण आता दिवसभर एकटा. मी एकटा हा शब्द बोलल्यावर मला कालचं सगळं आठवलं, डोकं सुन्न पडलं. फोनवर तो हॅलो हॅलो करत होता पण मला काहीच सुचत नव्हतं. भीतीने हातपाय लटलट करायला लागले. मी फोन कट केला. बाथरूममध्ये नळाचा आवाज आला. मी मध्ये गेलो आणि नळ बंद करून बाहेर आलो. पुन्हा आवाज आला. मी विचारांमध्ये असल्याने पुन्हा गेलो आणि बंद करून आलो. बाहेर येताच पुन्हा पाण्याचा आवाज आला. ह्यावेळेस मात्र माझी मध्ये जाण्याची हिंमतच होत नव्हती. मी एका कोपऱ्यात बसलो. जवळजवळ 10 मिनिटांनंतर नळ बंद झाला. मी आता विचार केला की पळत जाऊन दरवाजा उघडू आणि बाहेर निघून जाऊ. तेवढ्यात मला एक फोन आला. मी घाईतच उचलला आणि तिकडून आवाज एका मुलीचा होता. हॅलो, मी विचारले, कोण? तिकडून उत्तर आले, मी, कच्चा रस्ता आठवतोय का? बाहेर जायचं आहे, ते आता शक्य नाही, तो तुला जाऊच देणार नाही. आणि ती हसायला लागली. मी फोन कट केला. माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते. मी हिम्मत करून उठलो आणि दरवाजाच्या दिशेने पळालो. दरवाजा उघडायचा प्रयत्न करत होतो पण जोर लावून पण उघडत नव्हता. मला फोन आला. मी बघितले तर सागरचा होता. मी उचलला आणि त्याला बोललो, मला एक सांगायचं आहे. तो हळू आवाजात बोलला, अरे नंतर बोलू, मी कंपनीमध्ये आहे. तुला हे सांगायला कॉल केला की आम्ही येताना बाहेरून कुलूप लावून आलो आहे आणि घाईत चावी शेजारी ठेवायचं विसरलो. तसं आम्ही हापडे येणार आहे, थोडा वेळ थांब फक्त, असं म्हणून त्याने फोन कट केला. हे ऐकून मला अक्षरशः रडू आले. मी पुन्हा त्या कोपऱ्यात गेलो. गडबडीत नाशिक रोडच्या मित्राला फोन लावला. त्याला पहिले प्रश्न केला की कच्च्या रस्त्याचं काय सांगत होता? तो बोलला, अरे मजाक करत होतो. मी रागात बोललो, सरळ सरळ सांग खरं काय आहे ते. तेव्हा तो बोलला, तिकडे आत्मा आहे असं लोक म्हणतात. 4 वर्षापूर्वी एक प्रेम जोडपे तिकडे गेले असताना काही अज्ञात लोकांनी त्यांचा खून केला आणि त्यांचे प्रेत 7 ते 8 दिवसांनी त्यांचे प्रेत कचरावाला कचरा वेचत असताना दिसून आले. तपासात कळून आले की ते महिन्याभरात लग्न करणार होते. तेव्हापासून लोकांना तिकडे आवाज येतात, हसायचे, गप्पा मारायचे, रडायचे, म्हणून तिकडे कोणी जात येत नाही. तो हे बोलला तेव्हा मी प्रमाणाबाहेर रडायला लागलो आणि त्याला काही सांगणार त्याच्या हातच माझा मोबाईल बंद झाला. मी अडकलो होतो, घाबरलो होतो, रडत होतो. आता फक्त वाट बघत होतो की माझे मित्र कधी येतील. एक एक मिनिट मला एक एक दिवसासारखा जात होता. कानाभोवती आवाज येत होते. कधी सहन न होण्यासारखी किंचाळी, कधी हसायचा. वेळ कशी तरी काढत होतो आणि मला दरवाजाचा आवाज आला. अपेक्षा हीच करत होतो की माझे मित्र असावे. दरवाजा उघडला आणि पाहिले की माझे मित्र होते. मला खूप मोठा आधार मिळाला. मी त्यांना घडलेला प्रकार सांगणार त्या अगोदर सागरने मला शिव्या द्यायला सुरुवात केली. रागात बोलला, तू खोटं का बोलला?
तू तुझ्या मित्र आशिषकडे गेला होता ना नाशिक रोडला, मला कंपनीमधून कळले कच्च्या रस्त्याबाबत. कच्चा रस्ता बोलताच मी त्याला विचारले, तुला कळाले? मी तुला सांगणारच होतो, सागर रागात बोलला. काय सांगणार होता तू आणि कधी? तुझा मित्र आशिष परवा कच्च्या रस्त्यावर मृतावस्थेत सापडला. कोणीतरी खून केला त्याचा आणि तू आम्हाला सांगून जातो की त्याच्यासोबत पार्टीला चाललो आहे त्याच्या रूमवर. मी हे ऐकताच एकदम खाली बसलो. मला खूप काही सांगायचे होते पण मी त्या स्थितीतच नव्हतो. रात्री न जेवताच झोपलो. मला झोप लागत नव्हती, फक्त नावाला पडलेलो होतो. मला अचानक एक कर्कश आवाज आला, तुला चूक भोगावी लागणार, हा त्रास तुला रोज होणार, ना तू जगशील ना तुला आम्ही मरू देऊ. मला उद्याचा दिवस उजाडेल त्याची पण भीतीच वाटत होती. रात्री 2 दरम्यान मला झोप लागली. सकाळ झाली, मला कानावर काहीतरी गोंधळ ऐकू येत होता. डोळे उघडले, उठलो, बघितलं तर घरात गर्दी होती. आजूबाजूचे लोक घरात गर्दी करून होते. मी बाहेर गेलो तर बघितलं की सागर आणि माझे मित्र रडत होते. मी काय झालं विचारायला गेलो तर त्यांच्या मागे एक प्रेत पडलेलं होतं. बघायला पुढे गेलो, बघितले तर ते माझेच प्रेत होते. मला धक्का बसला. काय वास्तव आहे काय खोटं आहे हे कळत नव्हतं. याचा अर्थ माझे मित्र माझ्यामुळे रडत होते. लोकांची कुजबूज चालू होती. त्यावरून कळले की मला झोपेतच हृदयाचा झटका आला. माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. मागे वळून बघितले तर माझा मित्र आशिष होता. तो बोलला, मी तुला सावधानतेचा इशारा दिला होता, तुला नाही कळले तरी. खरं तर चुकले माझे. माझी तुला एकदम भेटायची इच्छा होती म्हणून मी तुला बोलवले, पण हे असं घडून गेले. तू ह्या जगात नाहीये हेच सत्य आहे मित्रा. आज मी जिवंत नाहीये पण माझ्या आयुष्यात काय झाले हे मला तुम्हाला सांगायचे होते. हे वास्तव मी लिहिणाऱ्याच्या हातून लिहून घेतले. आता मला मुक्ती मिळेल. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.